राज्यातल्या सत्ता संघर्षावरची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे। तर दुसरीकडे येत्या दसरा मेळाव्यात शिंदे गट ठाकरेंना पुन्हा एक धक्का देण्याच्या बेतात आहे, तयारीत असल्याचं कळतंय। दरम्यान सत्ता संघर्षावर येत्या 27 सप्टेंबरला पुढची सुनावणी होणार आहे। घटनापीठासमोर आज सत्ता संघर्षावर सुनावणी झाली। दुसरीकडे शिवाजी पार्कवरच्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात रस्सीखेच सुरू असताना अशात दसरा मेळाव्यात शिंदे गट ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे। शिवसेनेचे 10 ते 15 नेते विजयादशमीला शिंदे गटात सीमोल्लंघन करणार असल्याची माहिती सूत्रांनी News18 लोकमतला दिली आहे। शिवसेनेच्या ठाकरे यांच्या गटातील 1 खासदार 2 आमदार आणि 5 माजी नगरसेवक शिंदे गटात जाण्याची जोरदार चर्चा आहे। पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर राज्यातल्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीला आजपासून सुरुवात झाली। शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरून कोर्टात दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला। धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याची मागणी शिंदे गटाने केली, तर आमदारांच्या अपात्रतेचा फैसला केल्याशिवाय चिन्हावर निर्णय घेऊ नये अशी भूमिका शिवसेनेच्या वकिलांनी घेतली। त्यावर आता घटनापीठ 27 सप्टेंबरला निर्णय घेण्याची शक्यता आहे। धनुष्यबाण या शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाविषयी निवडणूक आयोगाला येत्या 27 सप्टेंबर पर्यंत कोणताही निर्णय घेता येणार नाही। बुधवारी सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर सुनावणी झाली। यावेळेला शिवसेना आणि शिंदे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला। कॉन्स्टिट्यूंट बेंच समोर जो एक आयए त्यांनी दाखल केलेला आहे एकनाथ शिंदे यांनी, त्या आयएमध्ये त्यांचं जे म्हणणं आहे की जे इलेक्शन कमिशन समोरचं जे प्रकरण आहे त्याची स्थगिती उठवण्यात यावी आणि स्थगिती उठवून या प्रकरणामध्ये आम्हाला काम करण्यात करून देण्यात यावं। एखाद्या पक्षातील गटानं पक्षचिन्ह कायद्यानुसार तक्रार केल्यास दुसऱ्या गटाला नोटीस द्यावी लागते, तसंच चिन्ह कुणाचं हे ठरवण्यासाठी बराच कालावधी लागतो, त्यामुळे या प्रकरणाला स्थगिती देण्याची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद निवडणूक आयोगाचे वकील अरविंद दातार यांनी केलाय। शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद करताना हाच मुद्दा उपस्थित केला। निवडणूक आयोगाला पक्ष चिन्हावर निर्णय घेण्यापासून सुप्रीम कोर्टाला रोखता येणार नसल्याचा युक्तिवाद कौल यांनी केलाय। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असून लवकरात लवकर निर्णय होणं आवश्यक असल्याचं कौल यांनी सांगितलं। यावर शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी 3 ऑगस्टच्या सुनावणीची घटनापीठाला आठवण करून दिली। त्यावेळेला कोर्टानं निवडणूक आयोगाला पक्षचिन्हाविषयी निर्णय न घेण्याचा आदेश दिलेला होता, तसंच घटनापीठाचा निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी पुन्हा एकदा सिब्बल यांनी केली आहे। दरम्यान शिंदे गटाच्या वकिलांनी धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याची मागणी केली, तसंच 1968च्या कायद्यानुसार पक्षचिन्हाबाबतचे सगळे निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकतं, त्यामुळे कोर्टानं आयोगाची कार्यवाही रोखू नये असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वकिलांनी केलाय। उद्धव ठाकरेंचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी पक्षचिन्हाचा निर्णय घेण्यापूर्वी कोर्टानं आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला निर्णय घ्यावा असा युक्तिवाद केलाय। या दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर शिवसेनेच्या पक्षचिन्हासंदर्भात निवडणूक आयोगानं 27 तारखेपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये असा आदेश घटनापीठानं दिलाय। दिलासा आज कोणालाही मिळालेला नाही, कारण की त्यावर कोणताही न्याय निर्णय झालेला नाही, पण जे समयसीमा निर्धारित होण्याचा जो विषय होता तो मात्र झालेला आहे आणि ते 27 तारखेच्या आज समयसीमा निर्धारित होईल आणि 27 तारखेला बसणारा जे कॉन्स्टिट्यूशन बेंच आहे त्याची अध्यक्षता मात्र जस्टिस ललित करत आहे, म्हणजे सरन्यायाधीश करत आहे। त्यांच्या पुढे हे स्पेसिफिकली 2 आहे लिस्ट होणार आहे, त्यावर ते न्याय निर्णय देतील। या प्रकरणाची आता पुढची सुनावणी 27 सप्टेंबरला होणार असून वादी आणि प्रतिवादींना लेखी स्वरूपात घटनापीठासमोर आपलं म्हणणं सादर करावं लागणार आहे, त्यामुळे पुढच्या सुनावणीला घटनापीठ कोणता निर्णय देतं यावर राज्यातल्या शिंदे सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे। ब्युरो रिपोर्ट News18 लोकमत। तर ही सगळी राजकीय लढाई आता न्यायालयीन लढाई सुद्धा झालेली आहे आणि शिवसेनेला चहूबाजूनं घेरण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जातोय। एकीकडे आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जातोय,
तर दुसरीकडे कोर्टाचा निर्णय येईपर्यंत जास्तीत जास्त शिवसेना फोडण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जाणार आहे. पाहूया याविषयीचा खास रिपोर्ट. राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्यात. त्यामध्ये मुंबईसह राज्यातल्या प्रमुख महानगरपालिकांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे, पण मुंबई महापालिका निवडणुकीत खरा सामना रंगणार आहे तो शिवसेना आणि भाजपमध्येच. गेल्यावेळी शिवसेना आणि भाजपनं जिंकलेल्या जागांमध्ये बोटावर मोजण्या इतक्या जागांचा फरक होता. खरं तर 2017 भाजप आणि शिवसेनेनं स्वतंत्रपणे महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. यंदाही तेच चित्र पाहायला मिळणार असलं तरी शिवसेनेच्या समोर भाजपचं शिंदे गटासोबत नवं आव्हान असणार आहे. 40 आमदारांच्या बंडामुळे शिवसेना खिळखिळी झाली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला जास्तीत जास्त डॅमेज करण्याची शिंदे गटाची राजकीय खेळी असल्याचं पाहायला मिळत आहे. एवढंच नव्हे तर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह सुद्धा शिवसेनेला मिळू नये अशी शिंदे गटाची रणनीती आहे. बुधवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सत्ता संघर्षावरच्या सुनावणीत त्याचे संकेतही मिळाले. शिंदे गटानं आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे केलाय. शिंदे गटानं धनुष्यबाण या शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर सुद्धा दावा ठोकलाय. शिंदे गटानं शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवावं अशी सुद्धा आग्रही मागणी केली आहे. आज जनतेला कळून चुकलंय, मी बाळासाहेबांचा विचार पुढे घेतोय, मी बाळासाहेबांच्या विचारावर चालतोय. त्याच बाळासाहेबांच्या धनुष्यबाणला भाजपाचा स्क्रेप घेऊन कसं गोठवायचं आणि एकाएकी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना कसं खिंडीत पकडायचं सगळ्यात क्लोप्या चालू आहे आणि लोक बघताय. सर्व प्रकारचे प्रयत्न करून निवडणूक आयोगासमोर ऍफिडेव्हिट सादर करण्याचं काम करण्यात आले. अलीकडं जो प्रयत्न धनुष्यबाण मिळवण्याचा आहे तो जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय होत नाही तोपर्यंत पुढे जाईल असं मला वाटतं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाची भूमिका महत्वाची असेल. 40 आमदार आणि 12 खासदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेना बॅकफूटवर आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेची खरी कसोटी लागेल. तसंच शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं की शिंदे गटाच्या याचा फैसला सुद्धा याच निवडणुकांच्या निकालावर अवलंबून आहे. पण निवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेच्या भात्यात जाणार की शिंदे गटाला मिळणार अथवा निवडणूक आयोग ते चिन्ह गोठवणार हे लवकरच स्पष्ट होईल. पण दरम्यानच्या काळात शिवसेना आणि शिंदे गटातला राजकीय संघर्ष अधिकाधिक तीव्र होताना दिसतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.